प्राइम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहूया। अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आणि यावरून आता अजित पवारांवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण सगळ्यांना मुख्यमंत्री होता येत नाही असा टोला फडणवीसांनी लगावला। अजित पवारांची इच्छा पूर्ण होवो अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या। जनतेचा कौल आशीर्वाद मिळणं हे जनतेचं काम असतं, मतदारांचं काम असतं। त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये नेहमीच आम्ही दोन नंबरला राहिलो, काँग्रेसच्या सगळ्यात जास्त जागा आल्या आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे राहिलं, आमच्याकडं उपमुख्यमंत्रीपद। दादा, 2024 हा क्लेम तुम्ही ठेवणार का मुख्यमंत्रीपदासाठीचा? 2024 काय, आत्ता म्हटलं तरी ठेवायची तयारी। मी त्यांची मुलाखत काही पाहिली नाही, पण कोणालाही आवडू शकतं मुख्यमंत्री व्हायला, आवडेल हे काही मला असं वाटतं वावगं नाही आहे। पण अनेकांना असं आवडतं पण सगळ्यांनाच होता येतं असं नाही आहे। ठीक आहे, आमच्या शुभेच्छा। माझी देखील एंटरटेनमेंट होत होती, माझंही मनोरंजन होत होतं ते सगळं भाकीत पाहून ऐकून मनोरंजन घेत होतो मी। असे आता त्यांच्याकडे आतमध्ये काय चाललंय हे मला माहिती नाही, फक्त मी वारंवार जे सांगतोय की वज्रमूठ वज्रमूठ ते जे म्हणतायत त्या मुठीला इतक्या भेगा आहेत की ती वज्रमूठ कधी होऊ शकत नाही, त्याचंच प्रत्यंतर आपल्याला येत आहे। अमृता फडणवीस यांनी अजित पवारांना चांगला स्टोरा लगावलाय। अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता अमृता फडणवीसांनी राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारतात अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। त्याचबरोबर अजित पवार भाजपबरोबर येणार की नाही हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहिती असेल, राजकारण्यांची खूप लोकांची जवळीक असते असंही त्यांनी म्हटलंय। देवेंद्रजी आणि अजित दादांची जी मैत्री आहे ती मैत्री खरं सर्वश्रुत आहे, तुम्ही देखील अनेकदा त्याच्या दुजोरा दिलाय, खरंच त्यांची मैत्री इतक्या जवळची आहे का अजित दादांची आणि देवेंद्रजींची? ते त्या दोघांना जास्त माहिती आहे, जसं राजनेता असतात त्यांची खूप लोकांची जवळीक असते, खूप ठिकाणी ते लोक डोळे मारतात, तर मला माहित नाही आहे की कुठे कुठे कोण कोण डोळे। जोही माणूस आपल्याला जनतेला आणि जी पार्टी पुढे येते त्या पार्टीला ठीक वाटला की तो याला न्याय देऊ शकेल, त्यांनी यावं आणि तेच आपल्या महाराष्ट्रासाठी चांगलं आहे। तो कोणी तेच सांगितलं, जो माणूस महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकदम बरोबर आहे तो व्हावा आणि 24 महाराष्ट्रासाठी ज्यांनी झोकलं त्याच्या मागे मी उभी राहील। अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगून 12 उलटत नाहीत तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही एक मोठा दावा केलाय। येत्या काही दिवसात राज्यामध्ये पुन्हा सत्तांतर होईल असा दावा त्यांनी केला। महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला। सुप्रीम कोर्टातल्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिवसेनेचे 16 आमदार उद्धव ठाकरेंकडे परत येतील असा दावा देखील त्यांनी केलाय। 16 आमदार शिवसेनेत परत आल्यास राज्यात पुन्हा सत्तांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आहे की अनेक प्रॉबेबिलिटीज आहेत, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागेल, शिवसेनेत जे शिवसेनेतून लांब गेलेले उरलेले आमदार ज्यांचं सदस्यत्व शिल्लक राहील ते पुन्हा परत घरी येतील आणि पुन्हा मेजॉरिटीचं सरकार स्थापन होईल, अशा अनेक शक्यता आहेत, तुम्ही सकारात्मक त्याकडे पहा। जयंत पाटलांनी हे जे गणित मांडलेलं आहे, ही जी आकडेमोड त्यांनी केलेली आहे, नेमकं त्यांचं गणित काय पाहूया। राष्ट्रवादीचे 53 आमदार, काँग्रेसचे 45 आमदार, सध्या उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेले 15 आमदार आणि परतणारे असे 16 आमदार अशी मिळून एकूण 129 ही संख्या बसतीये। पण हा आकडा 129 जरी असला तरी 145 मॅजिक फिगर गाठायचं आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीला बरीच कसरत करावी लागणार आहे। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार हे केंद्रबिंदू बनतायत आणि अशातच एका मुलाखतीत अजित पवारांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलेलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। अजितदादांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या। मुख्यमंत्री होणं कुणाला आवडणार नाही,
अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे आणि त्यांना आपल्या शुभेच्छा असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। तर मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त करणं यात गैर काय, अजितदादांकडे बहुमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही आणि अजितदादा पवारांमध्ये क्षमता आहे मुख्यमंत्री होण्याची, अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे, अनेक वर्ष मंत्री आहे, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आता आपण मुख्यमंत्री व्हायला हवं। जी कोणी राजकारणात असेल किंवा सर्वसाधारण व्यक्तीलाही वाटत असेल की मी राज्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे, त्याच्यामध्ये गैर काय आणि राहिलं त्याला 145 आकडा लागतो महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हायला, ते अगर अजितदादाकडे असतील त्यांनी सहजतेने बनावं, त्याला मी बनतो असं म्हणायचं काही कारणच नाही। अजित पवारांनी लगेचच मुख्यमंत्री होण्यासाठी तयार असल्याचं सांगितल्यानं शिवसेनेमधली चलबिचल वाढली। शिवसेना भाजप सरकारचे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री राहतील असं शिवसेनेनं आता म्हटलेलं आहे। पुढच्या निवडणुका सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील असं नरेश मस्केंनी म्हटलंय। अजित पवार भाजपसोबत आले तरी कोणताही फरक पडणार नाही असंही अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न शिवसेनेनं सुरू केला। अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला असला तरी त्याचा कोणताही परिणाम शिवसेना भाजपवर होणार नाही असं नरेश मस्केंचं म्हणणं आहे। येणारा काळ शिवसेना भाजपा युतीचाच आहे, बरोबर ते म्हणतात, याच्या पुढे सुद्धा शिवसेना भाजपा युतीचं सरकार या ठिकाणी राहणार आहे। हे बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आता मुख्यमंत्री आहेत आणि पुढील काळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री राहणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेले, पुढील निवडणुका सुद्धा आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत। अशी कितीही प्रकारची काही वक्तव्य केली तरी आमची युती घट्ट आहे आणि तशाच पद्धतीने घट्ट राहणार आहे। पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता, त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं, कधी कधी समाधानानं काम करावं लागतं तर कधी नाईलाजानं करावं लागतं असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला। त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं। नाईलाज शब्द वापरण्याऐवजी अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथच घ्यायला नको होती, पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं नाना पटोले म्हणाले। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं, पण काही गोष्टी काम करत असताना आपण पण आता ज्या सकाळ समूहात काम करता, कधी कधी तुम्ही आनंदाने समाधानाने काम करता, कधी कधी तुम्हाला नायला जास्त काम करावं लागतं। तसं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं, पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नायला जास्त काम। आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत, कोणी कोण दावा ठोकतो आम्हाला माहिती नाही। ज्याच्याजवळ 145 आमदार असेल, ज्याच्याजवळ संख्या जास्त असेल तो मुख्यमंत्री बनेल, त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही दावा आम्ही करणार नाही। जनता कोणाला मुख्यमंत्री करायचं जनता ठरवणार आहे, त्याच्यामुळे मी करणं हे काँग्रेसची भूमिका नाही, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। नाईलाज हा शब्द काय वापरताय, मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे? तुम्हाला किती पदाच्या बद्दलची पदावर बसून खदखद निर्माण करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खदखद व्यक्त करायला पाहिजे होतं। ज्याप्रमाणे आपण आमचे मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण साहेबाबद्दलचं बोललात, खरं तर अशा पद्धतीचं वक्तव्य व्हावं ही अपेक्षा आम्हाला नाही। त्यांच्या काळात त्यांनी काय केलं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय केलं, अखेरी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काही ना काही देऊन गेलेले आहेत। राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय। राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदांवरनं भुमरेंनी राऊतांवर खोचक टीका केली आहे। अजित पवारांची जर राष्ट्रवादीत घुसमट होतीये आणि त्याचा कधीतरी स्फोट होईल असा दावाही भुमरेंनी केला। शिवाय अजित पवार भाजप सेना युतीसोबत आले तर त्यांचं स्वागत करू असंही भुमरे यांनी म्हटलंय। संजय राऊतला रोज सकाळी काही काम नसतं, आपण टीव्ही सुरू केली का संजय राऊत
हा बडबडत असतो. मला वाटतं झोपेत मी बडबडत असेल. संजय राऊतला काही काम नाही. संजय राऊत तुम्हाला सांगतो की तो सांगतो की यांची लायकी नाही. अरे पण आम्हीच निवडून आणलं ना, ज्यांची लायकी नाही म्हणतो त्यांनी तुम्हाला निवडून आणले तर आपण भान ठेवलं पाहिजे. मी काय सांगतो की राष्ट्रवादीतून बाहेर पडणार हे बऱ्याच दिवसं मी मीडियातून न्यूजमधून वाचतोय, ऐकतोय, पाहतोय आणि आले तर मला वाटतं स्वागत आहे त्यांचं. कारण त्यांची जी घुसमट चालू आहे कधीतरी एकदा स्फोट होणार आहे. मी काय सांगतो की महाविकास आघाडीमध्ये बऱ्याच दिवशी खतखत चालू आहे आणि एकदा ती बाहेर येणार. कसबा पोटनिवडणुकीमध्ये दणका बसल्यानंतर आता भाजपनं महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. कसब्यातल्या ठाकरे गटातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. गंजपेठ टिंबर मार्केट परिसरातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. यामध्ये स्थानिक पदाधिकारी सागर पेठाडे, विश्वजीत कुलकर्णी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे कसबा जिंकल्यानंतर सुद्धा पदाधिकारी भाजपमध्ये गेल्यानं महाविकास आघाडीसाठी हा मोठा दणका मानला जातोय आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा कसबा विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही असंच म्हणावं लागेल. आता आपण बघतच राहाल की प्रवेशाची कशी मालिका सुरू होईल. या सगळ्या प्रवेशाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीची ताकद आहेच, एवढी ताकद कोणाचीच नाही आहे, ती ताकद आणखीन वाढत जाणार आहे. मी आज प्रवेश केलेल्या सागरचा आणि विकासजींचा दोघांचाही पक्षात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन करतो. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात, त्यामध्ये दंगली होतात असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं होतं आणि यावरून आता राजकारण रंगलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना आव्हाडांनी हे वक्तव्य केलं होतं. यावर भाजप आक्रमक झाल्यानंतर आव्हाडांनी आता यावर स्पष्टीकरण दिलंय. दंगली घडवण्यासाठी नाही तर दंगली थांबवण्यासाठी काम करतोय असं आव्हाड म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्केंनी आव्हाडांचा चांगलाच समाचार घेतलाय. माझं असं स्पष्ट मत आहे की येणारा वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल. कारण का नोकऱ्या देऊ शकत नाहीत, भाव कमी करू शकत नाहीत, राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाही, राजकीय अवमूल्यन झालेलं आहे, सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे. आणि मग सर्वात सोपं काय, तर असे धार्मिक सोहळे करा आणि त्या सोहळ्यातनं मत जमा करा आणि नाही जमलं तर आगी लावून टाका. आणि आम्ही ओपन आरोप करतो. रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असं म्हणणं हा एक प्रकारे समस्त समाजाचा अपमान आहे, रामभक्तांचा अपमान आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य देणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं काही ठरवलं आहे का की दंगली घडवायच्या, असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर या ठिकाणी उपस्थित होतो. मला असं वाटतं की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सेटिव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सेटिव्हली बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही. समाजात तेढ निर्माण होईल होऊ नये म्हणून आमच्यासारखी लोक 40 वर्ष काम करत आहेत. मी माझ्या डोळ्यासमोर अनेक दंगली बघितल्या आहेत, अनेक दंगली शमवल्या आहेत. त्यामुळे दंगल हा भाग हा माझ्याशी कधी जोडताच येणार नाही. मी समाजाला जोडणारा माणूस आहे. माझं कुठलंही विधान हे मी अत्यंत विचारपूर्वक आणि गांभीर्याने करतो. महाविकास आघाडीच्या मुंबईमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेचा टीझर आता प्रसिद्ध करण्यात आलाय. 1 मेला मुंबईतल्या BKC मध्ये महाविकास आघाडीची ही वज्रमूठ सभा होतीये. सभेआधी या सभेचा टीझर आता प्रसिद्ध करण्यात आलाय. बारसू प्रकल्पासाठी सोमवारी सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असून आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारनं 2000 पोलिसांची फौज तयार ठेवली आहे. त्यामुळे ग्रामस्थांवर बळाचा वापर करून अत्याचार होईल अशी भीती रिफायनरी विरोधी संघटनेनं व्यक्त केलेली आहे.
तर दुसरीकडे रिफायनरीबाबत शेतकरी आणि विरोधकांचे गैरसमज दूर करू असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर कोकणात कुठलाही विध्वंसक प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा ठाकरे गटातल्या अनिल परब यांनी दिलाय. आम्ही त्यांना सांगतो, तुम्ही सांगतोय की तुम्ही कितीही लाठीचार्ज करा, किती इथल्या शेतकऱ्यांना त्रास द्या, हा कोकणी माणूस आहे, हा कोकणी माणूस इतना मागे हटणार नाही. आमच्यावर केलेल्या अत्याचाराने कोकणी माणूस, पूर्ण कोकणी जनता इथे हे पेटून उठणार आहे. सरकार उष्माघातामुळे शाळांना सुट्टी देते, 10 ते 5 कार्यक्रम ओपन मैदानावरचे बंद करतायत. तर असं असताना सुद्धा उन्हाव माळरानावरती जिथे तीव्र ऊन लागत आहे त्याच्यावरती सर्वे करण्याचा अट्टास कुणाचा आहे? बारसू प्रकल्प हा माझ्या जिल्ह्यामध्ये होतो आहे, सर्वेक्षण सॅटेलाईटनं झालेलं आहे. आता काही लोक बाहेरनं येऊन विरोध करत आहेत, त्यांना देखील आपण विनंती करतो आहे, शेतकऱ्यांना देखील विनंती करतो आहे. परंतु मला असं वाटतं की आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांचं मगाशी 2 तासापूर्वी माझं बोलणं झालं, बारसूचा विचार आम्ही सकारात्मक करणार आहोत आणि शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करणार आहोत. रत्नागिरीत कुठलाही विनाशकारी प्रकल्प नको ही शिवसेनेची भूमिका आहे, तिकडच्या स्थानिकांची भूमिका आहे. परंतु याच्या बाबतीमध्ये स्थानिकांचं मत विश्वासात घेऊन आमची पहिल्या दिवसापासून आहे की कुठलाही प्रकल्प येताना पहिलं स्थानिकांना विश्वासात घेतलं पाहिजे. स्थानिकांच्या काही अडचणी असतील, त्यांचे काही आक्षेप असतील, तर ते पहिले दूर केले पाहिजेत. जबरदस्ती थोपण्याचा प्रयत्न केला आणि स्थानिकांनी विरोध केला तर त्याला शिवसेना नक्की मदत करेल. काँग्रेस नेते राहुल गांधींनी आपला सरकारी बंगला सोडलेला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना सरकारी बंगला सोडण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानंतर राहुल गांधींनी आपल्या घरातलं सामानही बाहेर काढलं होतं. अखेर आज त्यांनी आपला हा बंगला पूर्णपणे रिकामा केला असून बंगल्याची चावी संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलेली आहे. आज अक्षय्य तृतीया आणि अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त सोनं खरेदीसाठी शुभ असल्याचं मानलं जातं. हा मुहूर्त साधण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्यात. शहरातल्या रांका ज्वेलर्समध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचं दृश्य आहे. सोन्याचे दर खरंतर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत, मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदीसाठी ग्राहक दुकानांमध्ये रांगा लावत आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईममध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.